देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानात घरोघरी तिरंगा फडकावून राष्ट्रप्रेम जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानाला आजपासून सुरुवात झाली असून नवीन पनवेल येथे भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक यांच्या घरासमोर तिरंगा झेंडा फडकविण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला सलामी देण्यात आली. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, कामगार नेते रवी नाईक, माजी सैनिक दत्तात्रय कदम, महिला मोर्चाच्या सपना पाटील, निर्मला नाईक, सुनंदा चिमणे, नंदा उपश्याम, चिळदास तळेले, चारुशिला बाबले, चेतन म्हात्रे, सुवर्णा पाटील, सुरेशा शिवकर, बळीराम पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. आपण घर घर झेंडा, तिरंगा झेंडा लावण्यासाठी उपस्थित आहात आणि सर्वांनी आज अमृत महोत्सव हा साजरा करत असताना सर्वांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल जो अभिमान आहे तो अभिमान कायम आपण असाच टिकवण्यासाठी नरेंद्र मोदी, माननीय श्री पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे की हर घर झेंडा, हर घर तिरंगा असं आपण लावायचं आहे आणि त्या तिरंग्यासाठी आपण सर्वांनी इथे उपस्थित राहून सलामी दिलीत आणि हर घर झेंडा फडकवला त्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांनी प्रत्येक पनवेल तालुक्यामध्ये आपल्याला झेंडे हे वाटप केलेले आहेत आणि ते झेंडे वाटप करत असताना प्रत्येकाने आपल्या घरावर हा झेंडा सकाळी 8 वाजल्यापासून म्हणजे मग तो शासकीय इमारत असेल किंवा आपला वैयक्तिक घर असेल असा प्रत्येक घरावर हा आज झेंडा उभारलेला आहे. मग ग्रामपंचायतीमध्ये, महापालिकेमध्ये घराघरांमध्ये झेंडा उभारलेला आहे आणि हा झेंडा आपण 3 दिवस ठेवायचा आहे आणि तो 3 दिवस ठेवत असताना त्याच्याकडे आपण कटाक्षाने लक्ष ठेवलं पाहिजे की झेंडा कुठेही खाली पडता कामा नये किंवा उभारताना त्याचा केशरी रंग जो आहे तो वरच्या बाजूला असला पाहिजे. कदाचित कोणाला माहीत नसेल तर आपण त्यांना समजून सांगा आणि व्यवस्थितपणे झेंड्याचं आपण अपमान होणार नाही या पद्धतीने त्या झेंडा फडकवायचा आहे. आणि पुन्हा एकदा मी या अमृत महोत्सवानिमित्त आपण इथे सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करते. बघा, आज आपल्या भारताचा सुवर्ण महोत्सव आणि हा सुवर्ण महोत्सव संबंधामध्ये आम्ही सगळे रहिवासी या इथे तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी एकत्र आलेले आहोत आणि असंच भारताचं स्वातंत्र्य कायम अबाधित राहो हीच परमेश्वराजवळ आम्ही प्रार्थना करतो आहे. आणि भारत माता ही सगळ्यांची माता असल्यामुळं हा कितीही कुणी जगानं काही जरी केलं तरी भारत माता ही सगळ्यांची माताच आहे आणि त्या मातेप्रमाणे आम्ही सगळे त्या रहिवासी भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे.